नमस्कार मित्रांनो, खफेजर हाटके या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताची बातमी आहे, पुणे विभागात कांदा लागवड क्षेत्रात 41% घट. तर काय बातमी आहे ही आपण सविस्तर जाणूनच घेऊ. त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला एका सेकंदामध्ये पाहायला मिळतील. तर सुरू करूया आजची बातमी. कमी पावसामुळे शेतकरी मूग उडीद अशा कमी कालावधीच्या पिकाकडे वळले आहेत. यामुळे खरीप कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात कमलीची घट झाली आहे. जून जुलै महिन्यात पुणे विभागात खरीप कांद्याची अवघ्या 20,240 हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी 30 ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे 34,680 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात 13,840 हेक्टर म्हणजे सरासरी 41% घट झाल्याचे चित्र आहे. कांदा लागवडीची स्थिती बघता यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी पावसाळा उशिरा सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम खरीप कांद्याच्या लागवडीवर झाला आहे. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग व नगरमधील अकोले तालुका वगळता अजूनही विभागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा लागवड क्षेत्रात सुमारे 13,840 हेक्टर घट झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील कांद्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. दरवर्षी शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाण्याची खरेदी करणे आदी बाबी मे जून महिन्यात पूर्ण केल्या जातात. जून जुलैत खरीप कांद्याची लेट खरीप कांद्याची सप्टेंबर ऑक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात कांद्याची लागवड करतात. खरीप कांद्यासाठी पाऊस झाल्यानंतर जून जुलैमधील रोपवाटिकेत बियाणे टाकले जाते. बियाणे टाकल्यानंतर साधारणपणे 1 ते 6 महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांश शेतकरी जुलै ऑगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे 3.5 ते 4 महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते. यंदा पावसाळा उशिराने सुरुवात झाल्याने पुणे विभागातील बहुतांश तालुक्यात उशिराने कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप कांद्याऐवजी मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यासारख्या कमी पाण्याच्या पिकावर भर दिला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्याचा पूर्व पट्टा, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर भागात कांदा लागवड होते. चालू वर्षी या तालुक्यात कमी प्रमाणात लागवड झाली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत या तालुक्यासह सर्वच तालुक्यात लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात बारसी, मोहोळ, माळा, करमाळा या तालुक्यातही कमी कांद्याची लागवड आहे. जिल्हानिहाय झालेली खरीप कांदा लागवड हेक्टरमध्ये जिल्हा आहे. नगर गेल्या वर्षी झालेली लागवड आहे 26,660, यंदा झालेली लागवड आहे 12,193, झालेली घट आहे 14,467. पुणे जिल्हा आहे, गेल्या वर्षी झालेली लागवड आहे 3,960, यंदा झालेली लागवड आहे 5,871, वाढ झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये 1,911 हेक्टरने. सोलापूरमध्ये आहे 3,460 गेल्या वर्षीची लागवड, यंदा झालेली लागवड आहे 2,176, 1,284 घट झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर या सर्वाची एकूण परिस्थिती पाहता गेल्या वर्षी झालेली लागवड आहे 34,080 हेक्टर, यंदा झालेली लागवड आहे 20,240 हेक्टर आणि ह्या वर्षी झालेली घट आहे 13,840 हेक्टर. तर मित्रांनो, आपल्याकडं जर सिंचनाची सोय असेल, आपल्याकडं पाण्याची सोय असेल तर आपणही कांद्याची लागवड करू शकता. कांद्याला येत्या काही दिवसात चांगला सीझन राहील. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझी बातमी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. बातमीला लाईक करायला विसरू नका, कारण आपण केलेलं लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं. बातमीला लाईक करा.